जिथे देव आणि दानव मुक्तपणे फिरत होते विक्रमादित्य नावाचा एक महान नायक हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या एका शांत गावात राहत होता एक भयंकर संध्याकाळ एक भयानक आकृती उदयास आली हरितासूर कुप्रसिद्ध हिरवा राक्षस पाचूसारखे चमकणारे डोळे दुर्भावनापूर्ण हेतूने आले हरितासूरने गडधोरजेची लाट सोडली विक्रमादित्याची झोपडी आणि घरामागील अंगण एका भडकलेल्या नरकात गुरफटले नायकाचे घर त्याचे अभयारण्य लाख झाले धार्मिक क्रोधाने झालेल्या विनाशाचा बदला घेण्याची शपथ घेतली दैवी अग्नि तलवार अग्नि शोधक त्यांनी अमृत लोकाच्या हृदयाकडे एक धोकादायक प्रवास सुरू केला देवतांच्या सारापासून बनलेली ही तलवार कोणत्याही अंधारावर विजय मिळवते असे म्हटले जाते परीक्षा आणि क्लेशांनंतर विक्रमादित्यने अग्निअस्त्राची पक पकडली आणि त्याच्याद्वारे दैवी ऊर्जा वाटू लागली हातात तलवार घेऊन त्याने एका विषारी दलदलीत लपलेल्या हरितासूरच्या किल्ल्याकडे कुच केले जस जसं विक्रमादित्य जवळ आला हरितासूर त्याच्या काळ्या शक्तीवर आत्मविश्वासाने थट्टा करत होता परंतु नायक अग्नियस्त्राने सज्ज झाला त्याने राक्षसाच्या संरक्षणास छेद देणारा धगदगता प्रहार सोडला तलवारीच्या दिव्य अग्निने अग्नीने हरितासुरला वेढले आणि त्याचे भस्म सार जाळून टाकले. दृष्ट राक्षस भस्म होऊ लागला. राक्षसाच्या किंकाळ्या अमृतलोकातून प्रतिध्वनीत झाल्या कारण त्याचे स्वरूप विस्कटायला लागले. विक्रमादित्य अविचल उभा राहिला आणि राक्षसाचा नाश पूर्ण झाला. ज्वालेंनी हरितासुर भस्मसात केल्याने घोषणा केली. तुमचा अंधार इथे संपतो. अमृतलोक तुमच्या दहशतीपासून कायमचा मुक्त होईल आणि म्हणून आत्म्याचा नाश झाला त्याचे शारीरिक स्वरूप राख झाले दैवी अग्नि तलवार आता शांत झाली आहे विजयी झालेला विक्रमादित्य आपल्या गावी परतला जिथे लोकांनी त्याला तारणहार म्हणून गौरवले तो महान होता त्याची झोपडी गेली तरी त्याचा आत्मा अखंड राहिला